नगर तालुक्यात शिवसेनेने गावागावात शिवसेना शाखा नूतनीकरण फलक अनावरण कार्यक्रम हाती घेतलाय. या अंतर्गत रुई 36 येथे शिवसेना फलकाचं अनावरण सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, शरद जोडगे, संदीप गुंड, डॉक्टर दिलीप पवार, युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण गोरे, प्रवीण गोकाटे, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, रवींद्र भापकर, किरण भापकर, प्रकाश कुलट, सोमा पोकळे, आदिनाथ नवसुपे, संजू भोर, संपत वाघमारे आदी उपस्थित होते. प्राध्यापक गाडे यांनी आपल्या भाषणात नगर तालुक्याने आता बाजार समितीत परिवर्तनासाठी शिवसेनेला साथ देण्याचं आवाहन केलं. तुम्ही 36 हे गाव जसं चिचुंडे गाव म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे चिचुंडे, त्याच पद्धतीने रुई म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे रुई 36. भरभरून प्रेम, भरभरून मतदान या परिसरातून रुई 36 आतापर्यंत त्या ठिकाणी झाले. म्हणून मी पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं तुम्हाला प्रथमच त्या ठिकाणी शुभेच्छा. आज या ठिकाणी फलकाचं अनावरण सांगितलं संदेश की TN सेशन आल्यानंतर त्या अगोदर प्रत्येक गावामध्ये शिवसेनेचे बोर्ड असायचे आणि त्या बोर्डचा फायदा असा व्हायचा की एखादा कुणी शिवसैनिक असेल, सामान्य नागरिक असेल, त्याला जर त्या परिसरामध्ये काही अडचण आली तर त्या बोर्डजवळ जाऊन तो या शाखेचा शाखा प्रमुख कोण आहे त्याच्याकडे जाणार, त्याची अडचण काय ती सांगणार आणि ते सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. आजही मला जिल्ह्याबाहेरचे जवळजवळ 4-5 फोन त्या ठिकाणी येतात अडचणीच्या संदर्भात. मी सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील कोणाचे काही कामं असतील, अडचणी निर्माण झाल्या असेल, मी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ. म्हणून शिवसेना हे एक वेगळं नातं आहे. शिवसेनेचं नातं हे समाजसेवा, समाज करत एकमेकांना मदत करणं अशा पद्धतीत आहे. म्हणून या ठिकाणी या बोर्डचं अनावरण आपण केलेलं आहे. संपूर्ण नगर तालुक्यामध्ये या 15-20 दिवसामध्ये प्रत्येक गावात त्याचं शाखेचं बोर्ड आणि त्याचा अनावरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे. आणि शिवसेना काय हे मी सांगायचं या ठिकाणी आवश्यक की 80% समाजसेवा, समाजकारण आणि 20% राजकारण. म्हणजे समाजासाठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी जे काय करता येईल त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी शिवसेना हमेशा त्या ठिकाणी. परवादीचंच उदाहरण आता संदेश सांगितलं की 2-3 शेतकऱ्याचा मला 2 वाजता फोन आला, सर कांद्याचे लिलाव त्या ठिकाणी बंद झालेले. मी ताबडतोब संदेशला फोन केला की ताबडतोब त्या ठिकाणी जा, काय अडचण आहे पा. त्याच्याकडे गाडी नसताना दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसून तो त्या ठिकाणी गेला आणि तो शेतकऱ्याच्या कांद्याच्या संदर्भात मार्ग काढून लिलावाला सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीने काम शिवसेना किती आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत मी जिल्हा प्रमुख झाल्यापासून 3-4 दुष्काळ पडले आणि प्रत्येक दुष्काळामध्ये गुरांच्या छावण्या सुरू झाल्या पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी रोजगार हमेशा कामं सुरू झाली पाहिजे. रुई 36 आपण 4-5 आंदोलन त्या ठिकाणी केली आणि पशुधन वाचवण्याचं काम, लोकांना रोजगार मिळवून द्यायचं काम शिवसेनेने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेलं. आणि म्हणून पंचायत समितीमध्ये गेल्या 15 वर्षापासून दादा पटेल शेळके आम्ही जी महाविकास आघाडी तयार केलेली, ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून 15 वर्ष झाले या आघाडीला तालुक्यामध्ये आपण मतदान केलं. तशीच विनंती मी करेल की या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही भरभरून मत त्या ठिकाणी आम्हाला देता. परंतु आता संदेशाची खंत व्यक्त केली की सहकार क्षेत्र याच्याकडे आमचं आतापर्यंत खरंच दुर्लक्ष झाले. आम्ही तिकडे गांभीर्याने कधी पाहिलं नाही. परंतु या क्षेत्रापेक्षाही त्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी आज आपण मार्केट कमिटीमध्ये पाहतो की मार्केट कमिटी गेल्या 10-15 वर्षापासून ज्यांच्या ताब्यात आहे त्या मार्केट कमिटीमध्ये किती भ्रष्टाचार झाला, किती घोटाळे झाले हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती झालेलं असेल. आम्ही त्या संदर्भात आंदोलन केले. मोकळे जागा असतील, कोंडवडा असेल की त्या शौचालय असतील हे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळे बांधून ते अवैधरित्या विकण्यात आले. आता म्हणजे 40 गाळे जवळपास 25 लाख रुपयाला एक गाळा अशा पद्धतीने विकला आणि त्यातले फक्त 5 लाख रुपये हे मार्केट कमिटीत जमा केले, 20 लाखाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार म्हणजे एका गाळ्यामागं अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या मार्केट कमिटीत. यावेळी राजेंद्र भगत, संदेश कारले, शरद झोडगे आदींचीही भाषण झाली. 2007 साली आदरणीय दादा पाटील सर, स्वर्गीय अनिल भैया, त्या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आपली एक महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यातून राजकीय पद त्या ठिकाणी आम्हाला तुमच्या आशीर्वादाने मिळालं. आणि मग राजकीय पद मिळाल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा, पद मिळण्या अगोदर आमच्या मनामध्ये या शंका असायच्या की आपण मतदान करतो, लोकशाही खरंच कशासाठी असावी, लोकशाहीचा उद्देश काय, स्वातंत्र्य कशासाठी मिळालं. लोकांनी जर लोकांसाठी चालवलं राज्य म्हणायचं तर आपण जर बटन दाबलं मतदान दिलं, ज्याला मतदान करतो त्याला कळलं तर पाहिजे ना माझ्या मतदाराच्या मनामध्ये काय आहे. बरोबर
अपेक्षा आहे, मी काय केलं पाहिजे, मी काय करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी ज्या मतदाराच्या त्या नेत्यांपर्यंत गेल्या पाहिजे अशी भूमिका असायला हवी. परंतु मग निवडणूक झाल्यानंतर तो पक्षकालातल्या गोष्टी आणि शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये निवडून आलेले आम्ही कार्यकर्त्याने ती भावना सदैव जागृत ठेवली. नगर तालुक्यामध्ये दुष्काळ पाचवीला पुजलेला 4-2 वर्ष बरे गेले का परत 4-2 वर्ष दुष्काळाची मोठी एक समस्या निर्माण होती. सकाळी सारख्या पाणी योजनेसाठी सरांनी त्यावेळेला पाय आंदोलन केलं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे का विसापूरमधून आपल्याला सकाळी उपसा जलसिंचन योजना आपल्याला करायची. परंतु आजच्या घडीला विसापूरमध्ये पाणी शिल्लक नाही. विसापूर धरणावरून आपण जी आता पाणी योजना चालवतो, भोजपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण या ठिकाणी चालवतो आणि भोजपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दुर्दैवानं मागचे 4 ते 5 दिवस आपल्याला बंद ठेवावी लागली. परवा सोनई येथे उद्योग मंत्री सुभाषजी देसाई साहेब आले, आपण सगळेजण त्या ठिकाणी सरांच्या नेतृत्वाखाली त्यांना भेटलो, मुख्यमंत्री उद्धव साहेबांची वेळ मागितली आणि भविष्यामध्ये सकाळी उपसा जलसिंचन योजना कशी करता येईल यासाठी उद्धव साहेबांची वेळ मागितली. कारण जे पश्चिमेला जाणारं पाणी कोकणातलं पाणी आता आपण पूर्वेकडे वळवणार आहोत ज्याच्यासाठी सरकारची पावलं पडणार आहे, ते पाणी आज जर आपण आरक्षण केलं, आज जर आपण त्याच्यावरती हक्क सांगून ठेवला तर भविष्यामध्ये ते पाणी विसापूरला येईल किंवा तो एक्सप्रेस कॅनल असेल तो पाईपलाईनच्या माध्यमातून तिला आणावं लागेल आणि तिने उपसा करून ते पाणी आपल्याला नगर तालुक्यामध्ये द्यावं लागेल. भविष्याची चिंता म्हणून किंवा भविष्याचं नियोजन म्हणून सर आपण या गोष्टीकडे देसाई साहेबांचं लक्ष वेधलंय. आज कुठेतरी कामाला लागलो किंवा आज मागणी मांडायला लागलो तर भविष्यामध्ये ती पूर्ण होऊ शकते. शिवसेना एक असं संघटन आहे, त्या संघटनेच्या माध्यमामधून जे गावाच्या दृष्टिकोनातून जे कामं होतील ते अगदी चांगल्या दृष्टिकोनातून कामं होतील, जेणेकरून आश्वासन आणि निस्त नारळ फोडण्याचं जे काम असतं ते इतर पक्षामध्ये आपण 25 वर्षापासून पाहतो. नारळ फुटलं जातं, नारळ फुटल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी ते त्याच कामाचं नारळ फोडलं जातं, म्हणजे असे अनेक वर्ष असे गेलेले आहेत आपले की बो जेणेकरून आपण फक्त मतदानच करीत गेलो आणि मतदानाच्या दृष्टिकोनातून आपले कामं गावातली कामं हे होत गेले नाहीत. परंतु शिवसेना संघटना एक अशी आहे की ह्या शिवसेनेचं माध्यमच असं आहे की राजकारण 80% हे समाजकारण करायचं आणि 20% हे राजकारण करायचं. आणि राजकारण करीत असताना निश्चितच तळागाळातील जे गोरगरीब जनतेमधील शेतकरी कुटुंबातील जे मुलं असतील किंवा ज्यांना राजकारणाची आवड असेल अशा व्यक्तींना शिवसेनेच्या माध्यमामधूनच कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून एक संधी भेटली जाते. जेणेकरून आपण राज्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर राज्यात शिवसेनेचे जे मुख्यमंत्री आहेत कोणतेही कोणत्या खात्याचे मंत्री असू द्या ते काही कोणत्या घराणेशाहीतल्या लोकांचे मुलं नाही, ते एक म्हणजे पानपट्टीवाला छा ऐकणारा म्हणजे सर्वसाधारण याच्यातला जो माणूस आहे अशा याच्यातले मंत्री झालेले आहेत. आणि तेच पाहिलं आपण गाव लेवलच्या संघटनेमध्ये जर पाहिलं तर जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडे सरांच्या याच्या माध्यमामधून आता आमच्या पारगावचे गुंड साहेब जे आता पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत, एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे, त्यांनी कधी गद्यपद्य नव्हतं राजकारणामधलं, म्हणजे अशा दृष्टिकोनातून निश्चितच त्यांना पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान होण्याचा मान जे मिळालेला आहे ते केवळ शिवसेनेमुळे आणि शिवसेनेमधील प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्यामुळे. तर आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे देशात एक नंबर आलेले आहेत, आपण सर्व जनता पाहतच आहोत. त्याच नेतृत्वाखाली नगर तालुक्यामध्ये आदरणीय गाडे सर, कैलासवासी दादापट्टी शेळके यांच्या नेतृत्वाखाली जी 15 वर्षापूर्वी महाआघाडी स्थापन करण्यात आली तिचंच राज्यामध्ये सुद्धा आता रूपांतर झालेलं आहे. त्यामुळं आपलंच आदर्श राज्य सुरू घेतलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नगर तालुका शिवसेना पंचायत समितीवर आपल्या आशीर्वादाने नक्कीच झेंडा फडकेल त्याबद्दल शंका नाही. दुसरं असं आता प्रवीणने सांगितलं शिवसेना मार्फत पाणी योजना झाली, 88 लाखाचं काम आदरणीय गाडे सरच्या एका पत्रामुळे त्यावेळेस विजय बाप्पू शिवतारे आपले जलसंपदा मंत्री होते त्यांनी आपल्या रुई 36 गावांना 88 लाखाचं नळ योजना दिली.
त्याच्यानंतर आता प्रवीणने सांगितलं बच्चू होकडू आदरणीय गाडे सरांनी पत्र बच्चू होकडूकडून केलं आणि बच्चू होकडूंचा पाठपुरावा प्रवीणने केला. प्रवीण सुद्धा पाठपुरावा करायला मला वाटतं तालुक्यामध्ये सर्वात जास्त सैनिक म्हटलं तर पाठपुराला प्रवीण खंबीरे. त्यांनी पाणी योजना सुद्धा गावासाठी मिळून दिली. आता शाळा खोल्या सुद्धा मिळून दिल्या. त्या बच्चू होकडूंच पत्र प्रवीण लागलं होतं का तुमचं शाळा खोल्या जिल्हा परिषद मध्ये आपल्या पाठपुरावण झाले मंजूर झालेलं आहे. असं शिवसेनेचं काम असतं आणि शिवसेना सर्वसामान्यांना वाव भेटतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला गाडे सरांनी तालुका प्रमुख केलं, रामदास भोर सारखे सभापती केले, उपटिमशे सारखे सदस्य केले, आपले डॉक्टर दिलीप पवार सारखे उपसभापती केले आणि सभापती संदीप गुंड सारखे केले. शिवसेनेमध्येच सर्वसामान्यांना वाव भेटतो. त्यामुळे शिवसेना संघटना अधिक लोकांच्या उपयोगासाठी लोकांच्या अडीअडचणी समजवण्यासाठी कायमच आमचे शिवसैनिक कायमच पुढाकार घेतात. शिवसेना शाखा सर तुम्ही 2004 पासून या रोहित छत्तीशी गावामध्ये शिवसेनाची शाखा ओपनिंग केलेली आहे. त्या शाखेच्या माध्यमातून रोहित छत्तीशीचा विकास तुमच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा ध्यास आमच्या तरुणांनी घेतलेला आहे. सगळ्यात प्रथम तुम्ही पाणी योजना दिली, त्यानंतर आता महाआघाडीच्या सरकारमध्ये बच्चू भाऊ कडू यांनी 43,75,000 रुपयाची शाळा खोल्या नवीन शाळा खोल्याचं खोल्या दिल्या. त्याबद्दल मी सगळ्या आपल्या सरकारचं रोहित छत्तीशी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आणि इथून पुढेही गावासाठी भरीव अशी निधी द्यावा अशी मागणी करतो. कार्यक्रमास राजकुमार गोरे, बिभीषण सपाटे, नाथ महाराज, माणिक गोरे, प्रभाकर गोरे, राहुल कुंजीर, संजू बोरकर, अजनाथ नवसुपे, सोमनाथ गोरे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.